नमस्कार, विकास समाचार मध्ये आपला स्वागत। जमीन खरेदी करणाऱ्या एका महिलेची फसवणूक केल्या प्रकरणी नेशनल ज्वेलर्सचे मालक व इतर चार जणांवर 420 चा गुन्हा दाखल, त्यामध्ये एक सरकारी कर्मचारीचाही सहभाग। वसई तालुका पाठोपाठ आता पालघर तालुक्यातही जमिनीचे बोगस कागदपत्र तयार करून जमीन दुसऱ्या बिल्डरला विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याची धक्कादायक प्रकरण पुढे आले आहे। ते काय आहे याच्यावर एक नजर। क्रमांक 1, मौजे अळीअळी येथील गट नंबर 265 जमिनीतील 37 गुंठे जमीन ही अनिता भरत जैन व तिचे भागीदार कमलेश सागरमल जैन यांनी राऊत कुटुंबाकडून विकत घेतली होती। क्रमांक 2, त्यानंतर कमलेश सागरमल जैन यांनी व राऊत कुटुंबियांनी एकत्र येऊन अनिताला त्याचा थांब पत्ता लागू न देता परस्पर गट नंबर 265 मधील 37 गुंठे जमीन तिच्या भागीदार कमलेश सागरमल जैन यांनी जमीन मालक सचिन गजानन राऊत व इतर त्याचे खातेदार असे एकूण 5 जण मिळून आपसात संगमत करून करारामध्ये नाव कमलेश सागरमल जैनचे व फोटो चिटकवला सुनील सागरमल जैनचा। या सर्वांनी मिळून अशी फसवणूक करून जमीन दुसऱ्या बिल्डरला विकली आहे। उमेश वर्दीचंद जैन व राजेश नरेंद्र मेहता यांना परस्पर विक्री केल्याचा अनिता हिला माहिती होताच तिने तिच्याकडे असलेले कागदपत्राच्या आधारे वकिलामार्फत पालघर येथील न्यायालयात फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने दावा दाखल केला होता। त्या अनुषंगाने कमलेश सागरमल जैन, त्याचा भाऊ सुनील सागरमल जैन व जमीन मालक सचिन गजानन राऊत, गीता गजानन राऊत, तन्वी गजानन राऊत असे एकूण 5 जणांवर भादवी कलम 420, 406, 468, 471 व 34 प्रमाणे 16/2/2023 रोजी पालघर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। माननीय न्यायालयाचे आदेशानुसार सर्व विरुद्ध गुन्हा दाखल करून दिनांक 16/5/2023 रोजी माननीय न्यायाधीश महोदयांनी सर्वांना 5000 रुपये अनामत रक्कम जमा ठेवून जामिनावर सोडून दिले असून पुढील प्रकरण न्यायप्रविष्ट असून वादीचा भरोसा न्याय देवतेवर असून न्यायालय जो निर्णय देईल तो या वादीला मान्य असेल।